More on said ह्या पाठात आपले स्वागत. यात काही उदाहरणांद्वारे आणखी काही said कमांड्स जाणून घेऊ. या पाठासाठी Ubuntu Linux version 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU Bash version 4.2.24 वापरू. पाठाच्या सरावासाठी GNU Bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. तसेच तुम्हाला लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे. सेड टूलची माहिती असावी. संबंधित पाठांसाठी आमच्या या वेबसाइटला भेट द्या. सेडचा मुख्य उपयोग बदल करण्यासाठी होतो. इनपुटमधील काही पॅटर्न्स बदलून तेथे दुसरे लिहिणे. प्रथम seddemo.txt ही मूळ फाइल पाहू. कुमार हा शब्द चौथ्या ओळीत दोनदा आणि सहाव्या ओळीत एकदा आला आहे. समजा कुमार हा शब्द जितके वेळा आला आहे तो रॉयने रिप्लेस करायचा आहे. टर्मिनलवर टाइप करा sed space सिंगल कोट्स मध्ये s फ्रंट स्लॅश चौकटी कंस सुरु स्मॉल के कॅपिटल के चौकटी कंस पूर्ण umar स्लॅश roy स्लॅश सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt एंटर दाबा. चौथी ओळ बघा. कुमार या शब्दाचा फक्त पहिला उल्लेख बदलून रॉय केला गेला परंतु दुसरा तसाच राहिला. सहाव्या ओळीत एकदा आलेला कुमार हा शब्द आता बदलला गेला. आपल्याला दिसेल की ओळीतील फक्त पहिला उल्लेख बदलला जात आहे कारण की डिफॉल्ट स्वरूपात पहिला जुळणारा उल्लेख बदलला जातो. जुळलेल्या सर्व एंट्रीज बदलण्यासाठी फ्लॅग जी पर्याय वापरावा लागेल. प्रॉम्प्ट क्लियर करू. टाइप करा सेड स्पेस सिंगल कोट्स मध्ये s फ्रंट स्लॅश चौकटी कंस सुरु स्मॉल के कॅपिटल के चौकटी कंस पूर्ण umar स्लॅश roy स्लॅश g सिंगल कोट नंतर स्पेस seddemo.txt एंटर दाबा. आता चौथ्या ओळीवरील दोन्ही एंट्रीज रिप्लेस झाल्या आहेत. आपण एकाच वेळी अनेक बदल देखील करू शकतो. समजा seddemo.txt फाइल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा शब्द इलेक्ट्रिकल ने आणि सिव्हिल हा मेटलर्जी ने रिप्लेस करायचा आहे. प्रॉम्प्ट क्लियर करू. टाइप करा sed स्पेस हायफन ई स्पेस सिंगल कोट्स मध्ये s फ्रंट स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश इलेक्ट्रिकल स्लॅश g सिंगल कोट नंतर स्पेस हायफन ई स्पेस सिंगल कोट्स मध्ये s फ्रंट स्लॅश सिव्हिल स्लॅश मेटलर्जी स्लॅश g सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt एंटर दाबा. शब्द रिप्लेस झालेले दिसतील. आता अनिर्बनची कॉम्प्युटर्स ही स्ट्रीम बदलून ती मॅथेमॅटिक्स करायची आहे. त्यासाठी टाइप करा sed स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश अनिर्बन स्लॅश s स्लॅश कॉम्प्युटर्स स्लॅश मॅथेमॅटिक्स स्लॅश g सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt एंटर दाबा. स्ट्रीम बदललेली दिसेल. हे समजून घेऊ. त्यासाठी प्रथम sed नंतर सिंगल कोट्स मध्ये जो पॅटर्न मॅच करायचा आहे तो लिहू. हा अनिर्बन आहे. आता स्लॅश नंतर ऑपरेशन येईल. येथे s म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणजेच बदल आहे जे आपण आधीच जाणून घेतले आहे. नंतर रिप्लेस करायचा पॅटर्न नमूद केला आहे म्हणजेच कॉम्प्युटर्स. नंतर ज्याने तो बदलायचा आहे म्हणजेच येथे मॅथेमॅटिक्स नमूद केले आहे. सेड कमांडद्वारे फाइलमध्ये ओळी समाविष्ट करू किंवा पुसून टाकू शकतो.
समजा अशा ओळी सिलेक्ट करायच्या आहेत ज्यांची स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक्स नाही त्यासाठी आपल्याकडे डी फ्लॅग आहे टाइप करा सेड स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश डी सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt स्पेस ग्रेटर दॅन साइन स्पेस nonelectronics.txt एंटर दाबा फाइलचे घटक बघण्यासाठी टाइप करा cat स्पेस nonelectronics.txt समजा फाइलच्या सुरुवातीला स्टूडेंट इन्फॉर्मेशन ही ओळ समाविष्ट करायची आहे त्यासाठी आपल्याकडे I ही कृती आहे टाइप करा sed स्पेस सिंगल कोट्स मध्ये 1i स्पेस स्टूडेंट इन्फॉर्मेशन कोट नंतर seddemo.txt एंटर दाबा आउटपुट असे दिसेल अशा प्रकारे अनेक ओळी समाविष्ट करू शकतो समजा आपल्याला दोन ओळी वाढवायच्या असतील तर याच पद्धतीने करू शकतो स्टूडेंट इन्फॉर्मेशनच्या जोडीने आपल्याला पुढील अकॅडमिक वर्ष वाढवायचे असल्यास त्यासाठी लिहू सेड स्पेस सिंगल कोट्स मध्ये 1i स्पेस स्टूडेंट इन्फॉर्मेशन स्लॅश n 2013 कोट्स नंतर seddemo.txt एंटर दाबा इन्फॉर्मेशन आणि 2013 या स्ट्रिंग्स मध्ये स्लॅश n असल्याचे दिसेल स्लॅश n मुळे 2013 हे स्टूडेंट इन्फॉर्मेशनच्या पुढच्या ओळीवर प्रिंट होईल आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत थोडक्यात या पाठात शिकलो सबस्टिट्यूशन रिप्लेसमेंट आणि समाविष्ट करणे असाइनमेंट म्हणून seddemo.txt हीच फाईल वापरून अंकित हे नाव आशीष नावाने रिप्लेस किंवा सबस्टिट्यूट करण्याचा प्रयत्न करा स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे यासाठी अर्थसहाय्य The National Mission on Education through ICT, MHRD, Government of India, यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.